नमस्कार, मी रसिका सुनील. आज लोकमतची टीम माझ्या घरी आली आहे, म्हणजेच ठाण्यात. आणि हो, मी इंडियात परत आलेले आहे. मी माझ्या घरात आहे ठाण्यात आत्ता, आणि मला फार छान वाटतंय, कारण की परत आल्यावर जरा सकाळी उठायची सवय थोडीशी मोडली होती, कारण शूट नाही, काही नाही, सकाळी उठून काही काम नसतं. पण मी एक काम लावून घेतलंय, त्यामुळे मी उठते लवकर. आणि आजही सकाळी सकाळी छान एक इंटरव्ह्यू घरी होणार आहे माझ्या, त्यामुळे मला फारच छान वाटतंय. मला आठवतंय नोव्हेंबरमध्ये मी आले होते, तेव्हाही मला पूजाने माझा इंटरव्ह्यू घेतला होता, आणि त्यानंतर आज, त्यामुळे मला फार मजा येते. आणि वेलकम टू माय होम. आज बहुतेक उलटा इंटरव्ह्यू होणार आहे, मी तिला प्रश्न विचारते. कारण की ओपनिंग जी रसिकाकडून, जी मॉर्निंग गुड मॉर्निंग मला जे रसिकाकडून होणार माझ्या मते, तिथेच प्रेक्षक सगळे घायाळ झाले असतील की वाव, ही मॉर्निंग असा, हिचा चेहरा बघून व्हावी. त्यामुळे माझ्या मते आज हा माईक तुझ्याकडे लोकांना सगळ्यात जास्त आवडेल, की आता तिच्या घरी आज पूर्ण तिचं राज्य आहे. तुझी घरात किती म्हणजे असे दादा ए माझं ऐकायचं असं किती असतं? नाही, असं करावं लागतच नाही, कारण की ॲक्च्युली सगळे तसेही ऐकतातच. म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वीचाच किस्सा, मला निघायचं होतं जिमसाठी लवकर आणि मला उशीर झाला होता. बरं, रात्री केस धुवून ठेवले होते, स्ट्रेट करायला आता वाढलेत, वेळ लागतोय. तर मी आईला एक लिस्ट पाठवली की आई हे 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 सगळं मला लागणार आहे, प्लीज ते सगळं पॅक करून ठेव. आणि आईने विचारीन ते करून ठेवलं, त्यामुळे एक सगळेजणं सकाळी एक तर माझ्या अवतीभोवती असतात, आजी कॉफी करून देते, बाबा ब्रेकफास्टचं बघतात आणि आई बॅगेचं बघते. म्हणजे हे फार ॲक्च्युली सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण तरी असं असतं घरी माझं. खरंच घरातही खूप क्यूटचा बच्चा म्हणूनच राहतोय, म्हणजे ते टॅम्पट्रम्स आणि ते पॅम्परिंग तुझं जसं गुरु करायचं ते घरातही तसंच आहे. हो ना ग, आणि ॲक्च्युली चांगल्या सवयी जरा लागल्या होत्या US मध्ये राहून, की मी स्वतःची स्वतः सगळी कामं करायची, पण इकडे आल्यावर परत जे काही हे तिघही मिळून पॅम्पर करतात मला, आणि त्यांनाही असं झालं की 7-8 महिन्यांनी आली आहे मुलगी, तर जरा लाड करत, खूप लाड होत आहे. आता बसूया छानसा आणि गप्पा मारूया. मला सांग की ही शनया, म्हणजे शनया म्हणून घराघरात सगळ्यांनी वेड लावलेलं या शनयाला, या शनयाला पुन्हा एकदा आम्हाला बघायचं आहे छोट्या स्क्रीनवर. आणि शनया म्हणून क्यूटचं जे तुझं तुझी जी नॉटिंकी होती की अरे गुरु गॅरी गॅरी गॅरी, ती खरंच आम्ही खूप जास्त मिस करतोय स्पेशली. थँक्यू सो मच. आणि ॲक्च्युली आता याच नोटवर मला हेही सांगायला आवडेल की कालच, म्हणजे 22 ऑगस्टला आमच्या सिरियलचा 3 वर्ष पूर्ण झाले टेलिकास्टला आमच्या, त्यामुळे तेही एक फार छान. आणि मी त्यानिमित्तानेच आज आत्ता या इंटरव्ह्यूनंतर जाणार आहे सेटवर छान मस्त गोड अशी मिठाई वगैरे घेऊन, त्यामुळे मला फार छान वाटतंय. पण मजा येते, आणि मला ईशाचंही काम खूप आवडतं, त्यामुळे एक बघायला आत्ता आल्यावर मला एक तर बघता येतात काही एपिसोड्स, त्यामुळे मी फायनली पाहते आणि मला मजा येते. पण आता गॅरीला पण 2-2 शनया द्यायला हरकत नाही आहे, म्हणजे डायरेक्टरला ही डिमांड केली तरी चालेल की 2-2 शनया चालतील आम्हाला. उद्ध्वस्त होईल ग तो, जाऊ दे नको. राधिकाचं काय? राधिकाचं काय, राधिकाचं बहुतेक सध्या काही फार हे नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. तिचा सगळा इंटरेस्ट सध्या सौमित्रमध्ये आहे, आणि ठीक आहे, सौमित्रमध्ये माझा पण इंटरेस्ट होता सुरुवातीला, म्हणजे शनायाचा इंटरेस्ट होता, पण आता बघूया. मी जर का परत आले तर मी सौमित्रच्या पाठी लागणार आहे, एवढं नक्की. म्हणजे राधिकाच्या मागे हात धुवून लागलेली आहे. तिकाला जोही पुरुष आवडेल मी त्याच्या मागे लागणारचा. असं किती दिवस, म्हणजे प्रत्येक एपिसोड असंच करणार आहेस का तू? ते बिचारे राधिकाने काय पाप केलंय की तू एवढी मागे पडली आहेस तिच्या? नाही, माहिती नाही, बहुतेक आता तेच आहे की म्हणजे माझा हेतू तेवढाच आहे की आता राधिकाला आधी गुरु आवडायचा, मग मला गुरु आवडलाच पाहिजे. आता तिला सौमित्र आवडतो, तर आता मला सौमित्रच आवडणार, त्यामुळे नको बाबा, गेले जर का मी परत तर आणखीन वेगळाच काहीतरी बवाल होईल. हा म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको Part 2 विथ सौमित्र नाव डिसाईड झालेले. बरं, मला सांग तुझी आत्तापर्यंतची जर्नी अफलातून होती, म्हणजे तुझ्या इंटरनॅशनल ट्रिप, म्हणजे ज्यापर्यंत तू तिथे पूर्ण अभ्यास करून वगैरे सगळं आलेली आहेस, तिथं जी शॉर्ट फिल्म मी देखील केलेली आहेस, तेही एक वेगळा अनुभव होता. तो अनुभव कसा होता तुझा स्पेशली, कारण की आपण इथे तू बरंच शूट केलेलं आहे मराठमोळी, सगळं तू सगळ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहे, तिकडचं शूट कसं होतं? नाही, फारच छान. मला ॲक्च्युली, मी नेहमी हे सांगते की मला तिकडच्या लोकांसोबत काम करून एक जे जाणवलं, ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये जो बॉलिवूडचा बाळकडू असतो ना, तर आपल्या काही रिॲक्शन्सना तशाच येतात तुम्ही जेव्हा ॲक्टिंग करता, किंवा त्यांना बघताना असं वाटतं की या गोष्टीवर हा माणूस असाच रिॲक्ट होईल किंवा काय, पण त्यांच्या डोक्यात ते बॅक ऑफ द माइंड सबकॉन्शियसमध्ये हे काहीच नसल्यामुळे ते काहीतरी वेगळंच आणि अफलातून करून जातात. ते ऑब्झर्व करून शिकणं मला फार जास्त इंटरेस्टिंग वाटलं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि ऑब्व्हियसली म्हणजे इन टर्म्स ऑफ यु नो रिचिंग ऑन टाईम अँड वर्क एथिक, सगळं पंक्चुअलिटी जर जास्त आहे US मध्ये डेफिनेटली, हे मी सांगेन. आणि बाकी माझ्या शॉर्ट फिल्म्स वगैरे सध्या येणार आहेत हळूहळू, सो इवन आय एम एक्साइटेड फॉर दॅट. बऱ्याच वेगवेगळ्या जॉनर्समधल्या शॉर्ट फिल्म्स तिथे केलेल्या आहेत मी, आणि बऱ्याच वेगवेगळ्या देशातल्या लोकांसोबत, म्हणजे टर्की म्हणा, ब्राझील म्हणा, नंतर चेक रिपब्लिक म्हणा. माझी जी शॉर्ट फिल्मची डिरेक्टर होती ती फ्रेंचची आहे, फ्रान्सची आहे, तर त्यामुळे या सगळ्या लोकांसोबत काम करून आली, मजा आली आहे खूप. पण आता ज्या पद्धतीने तू म्हणालीस परत पुन्हा एकदा आलेली आहेस, तर पुन्हा तुझ्या आता काय काय प्लॅनिंग्स आहेत डोक्यामध्ये? वेब सिरीज आता खूप जास्त धुमाकूळ घालत आहेत,
आणि बघतोय आपण नेटफ्लिक्सवर सगळे मराठमोळं क्राऊड आपल्याला तिकडे सगळ्यात जास्त पाहायला मिळते. सो आम्हालाही तुला तिथे पाहायला नक्की जास्त आवडेल. सैफच्या वगैरे ऑपोजिट नॉट बॅड, म्हणजे वी लव्ह, म्हणजे आजकाल सगळेच मंडळी, मराठीमधली सगळीच मंडळी तिकडे वळत आहेत. तर तुला तुझ्या डोक्यात असते काही प्लॅनिंग्स आहेत की नाही? डेफिनेटली आता मी आले आहे परत आणि मी आहे सध्या इथे बराच काळ, त्यामुळे मी साधारण हा हे वर्ष तर मी नक्की इंडियातच आहे. त्यामुळे आय एम फॅचिंग फॉर वर्क अँड आय एम ॲक्च्युली फॅचिंग फॉर गुड वर्क. त्यामुळे मी जरा एक थांबून आरामात पावलं टाकत की एक असं छान प्रोजेक्ट मिळावं, एक किंवा दोन, वॉट एवर, जायच्या आधी की ते वेब सिरीज असो, फिल्म असो. बट देन आय एम मोस्टली कॉन्सन्ट्रेटिंग ऑन अ वेब सिरीज ऑर अ फिल्म, नॉट अ सिरियल राईट नाव. तर त्यामुळे ते कामं करून मला जायचं आहेत, पण मी वाट बघते की कुठलं तरी छान प्रोजेक्ट यावं म्हणून. ज्या पद्धतीने तू म्हणालीस की शॉर्ट फिल्म वगैरे तिकडे केलेले आहे, मला सांग तिकडचं एक सिस्टम असते शूट प्रत्येक गोष्टीची, तर डेफिनेटली ती आपल्यापेक्षा एक वेगळ्या लेवलची असणार आहे. आणि तुला त्याच सगळ्या गोष्टी म्हणजे टेक्निकली वगैरे पाहायला गेलीस तर किती धमाल होते आणि किती मस्त वाटलं ते. वेगळं म्हणजे ॲक्च्युली ना तिकडचं ऑडिशन प्रोसेस जी असते ती फार इंटरेस्टिंग वाटली मला. म्हणजे ती फारच सिस्टमॅटिक आहे. इफ यू डोंट हॅव अन एजंट, यू कॅन नॉट इझिली ऑडिशन्स. त्यांच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत, त्याच्यावर तुमची इन्फॉर्मेशन अपलोड करायला लागते. तिथनं तुम्हाला म्हणजे सगळं प्रॉपर यू नो स्ट्रक्चर्ड आहे जे काही आहे ते. त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग आहे तिकडे पद्धत. आणि आपल्या इथे कसं की ऑडिशनला गेल्यावर मग देतात एक स्क्रिप्ट आणि 15 मिनिटात बाबा आता तू पटकन पाठ कर आणि मग विदाऊट स्क्रिप्ट परफॉर्म कर. तर एक्झॅक्टली तिकडे उलटी पद्धत आहे की तिकडे तुम्हाला एक तर ते मेल करतात स्क्रिप्ट, त्या स्क्रिप्टची हार्ड कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ऑडिशन देता तेव्हा जरी तुमच्या लाईन्स पार्ट झाल्या असतील आता ऑलरेडी दिल्यामुळे, तरी तुमच्या हातात स्क्रिप्ट असली पाहिजे. असं एक वेगळ्याच काहीतरी पद्धती. पण हे सगळं सुद्धा मी जेव्हा नायफामध्ये होते तिकडे या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की बाहेरच्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तिकडच्या कशा गोष्टी घडतात किंवा काय चालतं. त्यामुळे ते फारच इंटरेस्टिंग होतं सगळं. हा फोटो इंस्टाग्रामवरचा आम्ही पाहिला, हा नक्की कांदे पोहे वगैरे असं काही, म्हणजे एवढी गोड आणि सोज्जवळ. अरे सगळे बोलले अरे तू साडीमध्ये किती गोड दिसतीयस. हो हो, नाही मी क्वचित स्त्री झोन फार कमी घेते असं आम्ही जास्त पाहिलेलं नाहीये. हो हो हो, त्यामुळे पण हा मला मध्ये एक आत्ता इव्हेंट होता नाशिकला, त्यामुळे आत्ता गेले होते काही दिवसांपूर्वी, तर तेव्हा म्हटलं की जरा नेसूया साडी. आणि मी जेन्युइनली सांगते बरेच महिने झाले मी इतकं मिस करते साडी नेसणं, कारण की तिकडे माझ्याकडे नव्हतीच, एकही साडी नव्हती. त्यामुळे मला स्वतःला फार छान वाटलं. अमय वाघ गर्लफ्रेंडच्या निमित्ताने तुमचा एक फोटो होता जिथे अमय वाघ आणि सगळ्या तुमच्या सगळ्या लेडीज, स्पेशली हा एक फोटो आहे. तर त्याच्यामध्ये कमेंट आले की पार्ट नवीन पार्ट आहे माझ्या नवऱ्याच्या बायका. चालेल ना, विचारा ह्याच प्रश्न अमयला विचारा, चालतंय का करूया. अगदीच चालेल. अमयने किती झेललंय तुम्हाला सगळ्यांना नीट, हा प्रश्नच इनव्हॅलिड आहे. अमय झेलत नसतो, अमयला झेलावं लागतं. एवढ्या बायका एकत्र असल्या बिचारा अमयचं काय झालं असेल असं झालंय. बायकांना पुरून उरतो तो पोरगा, असं काहीही नाहीये, अजिबातच नाहीये. बरं, पुन्हा एकदा छानशी एखादी फिल्म घेऊन यायची असेल तर असा कुठला आर्टिस्ट आहे ज्याच्यावर तुला की मी वेडी आहे मला काम करायचं याच्यावर, असं एक मराठीमधलं आणि हिंदीमधलं? बापरे, मराठीमधलं आत्ता जेन्युइनली रिसेंटली सांगायचं तर मी सध्या अमयसोबत खूप वेळ घालवला आहे आणि मला माहिती आहे तो मुलगा कलेच्या बाबतीत किती सिन्सिअर आहे. तर सध्या मी टॉप ऑफ द माइंड माझं नाव डोक्यात अमयचंच येतं. आय वूड लव्ह टू वर्क विथ अमय एनी टाईम सून. त्याच्यानंतर हिंदीतलं हे पण आता सिक्रेट गेम्स आहे डोक्यात, त्यामुळे जेन्युइनली आय वॉन्ट टू वर्क विथ नवाज सर समडे सून. वाद आहे, वाव, म्हणजे ते त्यांचं एक वेगळंच आहे, त्यांचं एक ऑराच वेगळं आहे, त्यांची ते ॲक्टिंगची स्टाईल, स्किल, सगळ्याच गोष्टी. हो हो हो, म्हणजे बघूनच शिकतो माणूस की काय नुसतं आजूबाजूला राहायला जरी मिळालं त्यांच्या तरी मजा येईल. रणवीर किंवा असं काहीतरी नाव गेले पण तसं नाही आहे, तुला ॲक्टिंगमधले म्हणजे ती किती काय काय शिकून आलेले हे कळतं आम्हाला की ॲक्टिंगचा किडा म्हणतात ना तो अंगात असला की डेफिनेटली ते तू त्यांच्यामध्ये तो पाहिलेलं आहे की वेड्यासारखी ॲक्टिंग असते त्यांची. हो हो हो, नाही डेफिनेटली. आणि बाकी रणवीर म्हटलं तर तू जर का विचारशील कोणासोबत पार्टीला जायचं आहे, कोणासोबत डेटला जायचं, तर ही नावं आहेच ना ऑब्व्हियसली. हा नॉट बॅड, म्हणजे तिने डेटसाठी ह्या सगळ्यांना नावं ठेवलेली. सगळ्यांचे हार्ट ब्रेक झाले होते जेव्हा हा फोटो तू टाकला होता की अरे हा हिचा बॉयफ्रेंड आहे की काय. आणि म्हणजे जी जी मुलं इथे आहेत जी महाराष्ट्रातली जी प्रेम करणारी तुझ्यावर, अरे हिने म्हणजे पटवला म्हणून हिला बोलत होतो नको पाठवू बाहेर गावी.
नाही ग नाही असं अजिबात नाही. आणि तो फारच चांगला मित्र आहे माझा, रादर ही वॉज वन ऑफ माय क्लासमेट्स मी जेव्हा नायफामध्ये होते तेव्हा. आणि हे फोटो जर का तुम्हाला वाटलं असेल तो माझा बॉयफ्रेंड आहे तर बरोबर आहे, तो हेतू तसा होता कारण आम्ही ते फोटो काढले होते. आम्ही दोघं एक शॉर्ट फिल्म शूट करणार होतो आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हे फोटोज वापरायचे होते म्हणून त्या झोनमधले ते फोटो आहेत, त्यामुळे तसं वाटलं असेल तर ओके, पण तसं काहीही नाही आहे, मला बॉयफ्रेंड नाही आहे. चल म्हणजे हे क्लिअर केले आहे तिने की तुला बॉयफ्रेंड नाही. बरं अजून एक खूप वाईट गोष्ट आहे, एवढ्या कमेंट्स येतात तू रिप्लाय नाही करत. अगं नाही, मी ॲक्च्युली एक दिवशी प्रॉपर जेव्हा पण मी मोस्टली लाईव्ह वगैरे जाते तेव्हा मी ठरवून सगळ्यांना जेवढं शक्य असेल तेवढ्या सगळ्या लोकांना रिप्लाय करते. आणि प्रत्येक मी ॲक्च्युली पोस्ट टाकल्यावर मी कमेंट्स वाचते पण प्रत्येक वेळा रिप्लाय करणं होतच असं नाही. आणि मी जेन्युअली सांगते आय एम नॉट दॅट मच अ सोशल मीडिया पर्सन की मी सगळंच बघेन सगळंच वाचेन, पण मी हल्ली हल्ली खूप चेक करायला लागले ॲटलीस्ट. पण हे मी नक्की सांगते की माझ्या डोळ्याखालनं तुमच्या कमेंट्स गेलेले असतात, मी वाचते नक्की. पण हां, मी रिप्लाय करेन जेव्हा परत लाईव्ह येईन किंवा खूप मोठी काही न्यूज असेल माझ्याकडे तर तेव्हा आपण नक्की गप्पा मारता. पुन्हा एकदा नवीन अल्बम आणि तेही एका वेगळ्या लेवलला शूट करून तू आलेली आहेस, त्यामुळे ऑलमोस्ट तुझं सगळं डिसाइडेड आहे कसं कसं काय काय आहे वगैरे. हो, मला एक मजा आली आत्ता रिसेंटली कारण बरोबर आत्ताच आलिया भट्टचा किंवा विकी कौशलचे सगळ्यांचे म्युझिक व्हिडिओ येत आहेत आणि मला असं झालं येस चला आणि आता माझा पण म्युझिक व्हिडिओ येणार, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे खरं तर. पण हा त्याचं काम प्रोसेस चालू आहे अजून, त्यामुळे एक पुढच्या महिन्यात मे बी सप्टेंबर एंडिश आपण तो व्हिडिओ बघायला मिळेल आपल्याला. अजून एक महिना बऱ्यापैकी आहेच, अजून गणपती वगैरे सगळं जाणार त्याच्यानंतर तू तो व्हिडिओ आणणार. सगळ्यांनी आपण चिकमोत्याची माळ वगैरे ऐकू पाहिले गणपती, त्यानंतर ते गाणं काढते माझं. पण मला सांग त्याचं सगळं करता धरता सगळी तूच आहेस, म्हणजे ऑलराऊंडर तूच सगळं काही त्याचं केलेलं आहेस. हा म्हणजे आता गायलं मीच आहे आणि व्हिडिओमध्ये पण मीच आहे, बाकी आणखीन मी काय काय केलं आहे नवीन गोष्टी या मी सांगेनच तुम्हाला लवकर. सो आता प्लीज जाता आता प्रेक्षकांना जाताना एखादं गाणं छान. बरं, मला हे माहिती आहे की तुम्ही गर्लफ्रेंड चित्रपटातलं कोडे सोपे थोडे या गाण्याला फार फार गोड आणि छान प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे मी त्याच्याच दोन ओळी म्हणते. सारी रात ही मोहरून गेली धुक्यानी अन पहाटे जादवारा गंध आला का तुझा कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले कारे. थँक्यू. या बात आहे. आणि ज्या पद्धतीने तू प्रियंका चोपडाला खूप जास्त म्हणजे भरभरून तुझं प्रेम असतं, डेफिनेट तिच्यासारखं असं परदेशी वगैरे जाऊ नकोस, म्हणजे सेटल डाऊन वगैरे तिच्यासारखं असं एवढं निक वगैरे पकडू नकोस म्हणजे झालं. हो नाही नाही, तसं काही नाही आहे डोक्यात खरं तर अजिबात, बट यू नेव्हर नो यार, लव्ह इज एव्हरीवेअर काही सांगता येत नाही. दिलेली आहे तिने जाता जाता, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. पण मी सिंगल आहे, मी नाही रिलेशनशिप. सिंगल जरी असली ती इंटरनॅशनलला जाणार आहे आणि ती तिथेच सेटल डाऊन होणार आहे असं काहीच नाही म्हटलंय मी, असं काहीच नाही कमिट केलंय मी. पण मी येऊन जाऊन असेन असं काहीच नाही की कुठल्या एका जागेवर, तसंही मला सेटल व्हायला नाहीच आवडत, त्यामुळे मी इधर कुठल्या तरी वेगळ्या देशात आपल्या देशात यूएसमध्ये असं कुठेतरी असणार आहे, पण मी आहे.